के सिक्कों में है या कहीं और चले गए। उत्तर प्रदेश के लोगों ने उनकी भी सरकार देखी है, सपा की भी सरकार देखी है, और उसमें कितनी अराजकता थी, कितना हाहाकार था, कितना हंगामा था, कितना लोगों की असुरक्षा थी, इस बात को किसी कोई भूला थोड़ी है। और मराठी के हमारे सहयोगी चैनल मुंबई तक से एक्सक्लूसिव बातचीत में शरद पवार ने कांग्रेस पर तीखा बयान दिया है। पवार ने कहा है कि कांग्रेस जमींदारों की तरह पुराने दौर से उभर रही पाई है और मौजूदा सच्चाई को स्वीकार नहीं कर पा रही है। ममता बॅनर्जीला तुम्ही फेस करू शकता, चेहरा होऊ शकता 2024 इलेक्शन मध्ये। तर लोक, मी काँग्रेसच्या लोकांना विचारतो, ममता बॅनर्जी क्यों, हमारे पास राहुल गांधी है। असं जेव्हा जो तो पक्ष विशेषतः काँग्रेस पक्षातलं ऐवजी सहकारी हे आपल्या नेतृत्वाच्या चौघांनी यत्किंचित सुद्धा कधी वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात। एक अहंकार आहे का अजूनही की अजूनपर्यंत काय अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे की जुनी काँग्रेस की कसं आहे की हे मागे एकदा मी गोष्ट एक सांगितली होती की उत्तर प्रदेशमध्ये असे जमीनदार आहेत, त्यांच्याकडे मोठी शेती आहे, गावामध्ये त्यांची हवेली असते, लँड सिंगचा कायदा आला, त्यांच्या त्या मोठी शेती होती, जमिनी गेल्या, अनेक लोकांच्यात वाचल्या गेल्या, त्यांची हवेली आहे तशी गावात, पण त्या हवेलीची मरम्मत किंवा दुरुस्ती करण्याची ताकद झाली नाही, कारण त्या शेतीचं उत्पन्न पहिल्यासारखं राहिलं नाही। काही 1000 एकर जमीन राहायची, तिथं 15 एकर 20 एकर झाली, पण सकाळी जेव्हा तो जमीनदार उठतो आपल्या हवेलीमध्ये आणि बाहेर येऊन बघतो आजूबाजूचं हिरवं पीक, तो म्हणतो की हे सगळं माझं माझं होतं आता नाही आहे। तर कुठे ना कुठे काँग्रेस जुनी जुनी जमीनदारी झाली। मराठीमध्ये त्याला म्हणतात काय, उजाड गावाचा पाटील, पण पुरानी जुनी जमीनदारी झाली आहे। त्याची मानसिकता मानसिकता एकेकाळी सवन जे सगळे काश्मीर पासून कन्याकुमारी काँग्रेस हो, पण ती होती आहे नाही, ते होती हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, आणि ती ऍक्सेप्ट करायची मानसिकता जशी तयार होईल तशी जवळीक वाढेल। मी आता लेफ्ट आणि काँग्रेसचं उदाहरण दिलं, पण 2004 मध्ये जवळपास 4 वर्ष लेफ्टच्या पाठिंब्यावरती काँग्रेस आणि UPA ने सरकार चालवलं होतं। अशा पद्धतीचं हे अपोजिशन बंगाल आणि केरळमध्ये असताना सुद्धा तर ते सरकार त्यावेळेस चाललं होतं, ममता बॅनर्जी त्या सरकारमध्ये पण होत्या। काँग्रेस हे आजच्या आत्तासाठी 40 लोक नव्हते, तर काँग्रेसची सेल 140 पेक्षा सुद्धा जास्त होती।